दरम्यान युक्रेनमधील भारतीयांसाठी आता सूचनाही जारी करण्यात आलेल्या आहेत. घरं हॉस्टेल्समध्ये सुरक्षित राहण्याच्या त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हच्या पश्चिमेला न जाण्याच्या सूचना खास करून देण्यात आलेल्या आहेत आणि लवकरच नव्या सूचना देखील जारी केल्या जाणार आहेत. युक्रेनमध्ये असलेल्या भारतीयांसाठी या सूचना आहेत, जिथे आहात तिथे सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर घरात हॉस्टेलमध्ये किंवा जिथे तुमची राहण्याची सोय असेल तिथंच थांबा असं देखील आवाहन केलं गेलंय. तर कीव्हच्या पश्चिमेला तणाव असल्यामुळे त्या भागात प्रवास न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तेव्हा युक्रेनमधल्या भारतीयांसाठी या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. घरं हॉस्टेलमध्येच सुरक्षित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कीव्हच्या पश्चिमेला खास करून जाऊ नका असंही बजावण्यात आलंय, कारण याच भागात सर्वाधिक तणाव आहे, युद्ध सुरू आहे आणि लवकरच नवीन अपडेट्स दिल्या जातील असं देखील दूतावासाकडून सांगण्यात आलंय. जेवढा शक्य होईल तेवढ्यांनी वेस्टर्न पार्टमध्ये युक्रेनच्या रिलोकेट व्हावं असं कळवण्यात आलेलं आहे मला नोटीसद्वारे. आणि इथं आता सध्या रिलोकेट व्हायला लावले वेस्टर्न रिजनमध्ये आणि आम्हाला काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहेत भरपूर. तर त्यामध्ये मग सपोज आता इंडियन करन्सीचे सॉरी इंडियातून आम्ही जे कार्ड आणले होते तर ते कार्ड्स वगैरे इथं चालत नाहीत बँकेचे, पैसे वगैरे काढण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत बँकमधून. त्यानंतर करन्सी इश्यू झालेले आहेत भरपूर, ग्रोसरीज वगैरे पाण्याचं झालं, त्यानंतर पेट्रोल पंप वगैरे भरपूर मोठमोठ्या लाईन्स लागलेल्या आहेत खरेदीसाठी, कारण नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर केल्यामुळे मग सर्वजण जास्त दिवस कसं सर्व्हाइव्ह करता येईल.